तुम्ही तंबी दिली की चुकीचं नाही. तुम्हाला हे घडलेला प्रकार शेवटचा फरक असतो उद्योग करायचा नाही. शंभर तुमच्या मताशी सहमत आहे. हाफिजांची कृपा दादांची. अरे आपण असं दादा तुम्ही हे मान्य करायला पाहिजे दादा. ऐक ना माझं म्हणजे दादा दादा ऑफिस करताना सगळे होते सगळे होते ना. दुपारचा जो प्रकार झालाय त्या मताशी मी सहमत नाही. असा प्रकार पुन्हा होता नाही होता का म्हणे हे मी स्ट्रिक्टली सांगितलंय. ते ऐक ना ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कल्चर नाही. मी तंबी दिली मी तंबी दिली की चुकीचं नाही. तुम्हाला हे घडलेला प्रकार शेवटचा फरक असतो उद्योग करायचा नाही. शंभर टक्के तुमच्या मताशी सहमत आहे. तुमच्या मताशी सहमत आहे. आम्ही हाफिजांची कृपा दादांची. अरे आपण असं दादा तुम्ही हे मान्य करायला पाहिजे दादा. ऐक माझं ऑफिस करताना सगळे होते बरोबर सगळे होते ना. तुम्ही भी होतो आम्ही भी होतो सगळे होतो. शंभर टक्के आपण कधी असं केलंय का. दुपारचा जो प्रकार झालाय त्या मताशी मी सहमत नाही. असा प्रकार पुन्हा होता नाही होता का म्हणे हे मी स्ट्रिक्टली सांगितलंय. ते ऐक ना ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कल्चर नाही. आजही पवार साहेबांना काय. अरे पण ऐक ना आम्ही काय दादाला मानत नाही का. हे सांगतो की मी पत्रकारांशी तिथं बाईट देत असताना काही तीन चार लोकांनी तो उद्योग केला मी क्लिअर कट सांगितलं. असला प्रकार खपून घेतला जाणार नाही हे क्लिअर कट मी सांगितलं. कारण की मागच्या 7 महिन्यामध्ये पण मी चुकीच्या घोषणा होऊ दिल्या नाही. चुकीच्या गोष्टी काय होत नाही. कारण काय विषय असा की 24 वर्ष 6 महिन्याचा प्रवास एकत्र आहे. एका दिवसात पुढे असं काय करतो. 100% दादा बसून अरे मी काय दोन्ही बाजूनी हे पाहिलं पाहिजे. पलीकडे दीपक भाऊ असतील किंवा मी कडे दोघांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे. आमची तर चुकीची घोषणा नको चुकीचे आरोप नको. आपण आपलं नाही का आपण आपले जे काही ध्येय आहे किंवा विचार घेऊ नये ते लोकांपर्यंत जाऊ. ऋषी मागे.